सारे घड़ ले। परिताई या 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 अगर भैया 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 प्रताप मैं प्रॉमिस केलं होतं ना तुम्हाला परीला घेऊन येणार म्हणून। थँक यू सो मच। तुम्हाला माहिती आहे का एका क्षणासाठी मला असं वाटलं होतं की तुम्हाला नाही जमणार तिला घेऊन यायला, पण तुम्ही जमवलं। तुमच्या मनात परीविषयी किती ओढ आहे हे माहित नाही का मला? मग परीला का नाही आणणार? काय व किती वाट बघायला लावली आम्हाला? आम्ही तुमच्या वंदनाजींना म्हणालच होतो प्रतापराव घेऊन येणारच परीताईंना। हो का? असं तुम्ही म्हणाला होतात का? पुरे चर्चा नग। परी तुला माहितीये का तुझ्या करताच काय काय मस्त मस्त खाऊ केलाय? दोन दोन आज्या नेहाई मी खूप लाड करणार आहे तुझे आज। हो स्वातीताई आम्ही पण आहोत की इथं। प्रिन्स काका पण लय लाड करणार आहे तुमचे आज। आम्ही तुमच्यासाठी लई गिफ्ट आणलं। हे समजे गिफ्ट आहेत ना, मग तुमच्यासाठी आहेत। पण ते समजे तुमच्यासाठी नाही आहेत, आमच्यासाठी आणलेत आम्ही। नाही हे माझे आहेत ना? नाही नाही आमचे आहेत ते। परी चल बघूयात काय काय आहे। हा पण तुला माहितीये का नेहाईने सुद्धा तुझ्यासाठी एक छान गिफ्ट आणलंय। अगं नेहा। अरे हो अरे हो हे राहिलंच की। परी खूप आवडणार तुला हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी। अरे वा 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 काय मस्त आहे ना ड्रेस। तुला माहितीये का परी नेहाईनं सगळीकडे शोधून सगळी दुकानं फिरून हा स्पेशल ड्रेस आणलाय तुझ्या करता। तुला हाच कलर हवा होता ना? नाही मला आठवत नाहीये। परी बाळा असं काय हा तुझा फेवरेट कलर आहे ना? नाहीये माझा फेवरेट हा कलर। परी चल आपण ड्रेस चेंज करून येऊया, मस्त आवरून देते तुझ। ओके परी का असं केलंस तू? नेहाने इतक्या प्रेमाने तुझ्यासाठी ड्रेस आणला होता का नाही घातलास बाळा? अगं नेहाईचं तुझ्यावर किती प्रेम आहे हा। रोज तू शूटिंगला असतेस तर ती तुझ्यासाठी डबा देते की नाही? देते ना। मी घरी आल्या आल्या ती फक्त तुझ्याबद्दल विचारत असते तू कशी आहेस काय चाललंय तुझा। पर हे बघ नेहाचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे। तिने मला माझ्या मम्माकडे का पाठवलं? नाहीये तिचं माझ्यावर प्रेम। बर आपण समजूया की तिचं तुझ्यावर प्रेम नाही। ओके खुश। पण तू गुड गर्ल आहेस ना? जर तू गुड गर्ल आहेस तर गुड गर्ल्स कधी आईला दुखावत नाही अगं। पण तू तर तेच करतेस आहेस ना तू गुड गर्ल? हो मी आहेच गुड गर्ल। मग आता आहे तर माझ्याकडे एक उपाय आहे। म्हणजे तू विचार कर, हे माझा ड्रेस घेतलाय ना नेहाईने, तो ड्रेस तू घाल आणि गुड गर्ल नाही तू बेस्ट गर्ल आहेस हे प्रूफ कर। हा विचार कर काय खाली सगळे आलेत आता, त्या सगळ्यांसमोर जर हे असं सगळं दिसलं तर ते म्हणतील की अरे 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 काय परी हा एकदम बॅड गर्ल, अजिबात शिस्त नाही, आईची किंमत नाही। मला तर नाही आवडणार बाबा माझ्या परीला जर कोणी असं बॅड गर्ल म्हणाले तर। पण जर तुला वाटत असेल ओके तर ठीक आहे, म्हणजे सगळ्यांनी बॅड गर्ल म्हटलेलं तुला चालणार असेल तर ठीक आहे। चल खाली जाऊ चल। नाही मी सांग
जमतेस वाटत तुला मला ड्रेस घालायला? शाबास, चल जा. बया 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 हाँ यो यो ड्रेस तो तुम्हाला लई झाक दिसले की. अरे वाह 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 मग माझी नाते म्हटल्यानंतर झाक दिसणारच ना. तसं काय नाही, दोन्ही आज्यांचे थोडे थोडे गुण घेतलेत बरं का. बर बर ड्रेस बाकी मस्तच दिसतोय हा परीचा. एक नंबर. बर बर आता बोलणं जरा थांबव बरं का परिताई. चला पूजेला बसा बघू. औ सगळं तात्काळ तुमच्यामुळं. नाही मी नाही बसणार पूजेला. अगं असं काय करतेस, तुझ्यासाठी तर पूजा ठेवली आहे. मी फक्त गिफ्ट घ्यायला आली आहे. ही सगळी गिफ्ट आहेत ना ती फक्त तुझीच आहेत. तू जाताना सगळी गिफ्ट घेऊन जा बरोबर तुझ्या. ओके पण चला आता आपण पूजेला बसूया. सगळे थांबलेत की तुझ्यासाठी. बर गुरुजी चला पूजेला सुरुवात करूया बरं का. परिवारा मोठ्याला नमस्कार कर, आई वडिलांना नमस्कार कर, त्यांचे आशीर्वाद घे आणि पूजेला येऊन बस. असू द्या असू द्या. माझी गोडुली परत राहू द्या राहू द्या. माझी प्रार्थना देवाने ऐकली, माझी परी माझ्या कुशीत आली. बस आता ती कायमची माझ्याकडे येण्यासाठी मी सगळे प्रयत्न करेन. मला फक्त त्यासाठी बळ दे देवा. श्रीखंड पुरी आणि नेहायने प्रसादाचा शिरा मस्त. हा मी काय काय खाल्लं विचार. मला काय करायचं विचार ना. बर काय काय खाल्लं. पहिले श्रीखंड पुरी, मग खीर टेस्ट केली आणि मग प्रसादाचा शिरा. नेहायने बनवलेला शिरा मला खूप आवडतो. आज खूप दिवसांनी मी तो शिरा खाल्ला माहितीये. बर तू का नाही ग काय करत माझ्यासाठी. करते की मी तुझ्या आवडीचं फूड नाही का ऑर्डर करत. अग तसं नाही, तू घरी का नाही बनवत. नेक्स्ट टाइम बनवेन हा परी. तुला माहितीये नेहायने माझ्यासाठी हा ड्रेस आणला, मस्त आहे ना.
छान आहे. तू बाबा सगळ्यांनी माझे खूप लाड केले आणि मी पूजेला पण बसले होते. खर तर मला बसायचंच नव्हतं. हो का ग? मला निहायचा राग आला होता. हो मग काय झालं? मग बाबांनी मला समजवलं, गुड गर्ल्स आईला नाराज करत नाही. अच्छा, म्हणजे प्रताप न हिचं मन वळवायचे उद्योग केले. तर मी नेहाच्या विरुद्ध सगळं सांगते आणि प्रताप त्या दोघींना जवळ आणायला बघतो. मीही बघते ना त्याचा पेशन्स किती दिवस टिकतो ते. काय नाही, मी बघत होतो त्या मी दिलेल्या बांगड्यांची किती वेळ असं खेळणार. त्या हातातही घालत नाही आणि खाली पण ठेवत नाही. म्हटलं काय चाललंय? खरं सांगू, मनापासून थँक्यू म्हणायचंय तुम्हाला. आज तुम्ही खरंच खूप केलं तो माझ्यासाठी. बापरे बापरे म्हणण्यासारखं काय नाही. नवऱ्याने जर काही केलं बायकोसाठी आणि त्यामुळे जर बायको खुश झाली असेल तर नवऱ्यांनी पाकिटं सांभाळायला हवीत. कधी कापली जाऊ शकता तो क्रेडिट कार्ड जपायला हवं ना आता. प्लीजचा प्रताप, उगाच काहीतरी. ह्या आधी कधी मी एखादी गोष्ट हवी म्हणून हट्ट धरून बसले हो तुमच्याकडे? गंमत केली मी. खरं सांगू का पण, आज मी खरंच खूप खुश आहे प्रताप. मला माहितीये परीला कसंही करून तुम्ही इथे घेऊन या अशी गळ घातली होती मी तुम्हाला, पण ते सहज शक्य नव्हतं याची कल्पना होती बरं का मला. खरं सांगायचं तर ते तुम्ही जमवलं. थँक्यू सो मच, तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे आज मी मनापासून भेटू शकले हो माझ्या परीला. खरं सांगायचं तर धवल आणि मायाला भेटण्याची माझी इच्छा नव्हती, पण फक्त तुमच्या मनात परीविषयी जी ओढ आहे ना त्यामुळे मी तिथे गेलो आणि घेऊन आलो तिला. ती छान रमली होती ना ती सगळ्यांमध्ये, अगदी मनापासून भेटली सगळ्यांना. अजून एका गोष्टीचं कौतुक वाटतं मला. परीच्या मनात तुमच्या विषयी जो राग आहे हे तुम्हाला माहित असूनही तसं काही रिफ्लेक्ट नाही होऊ दिलं चेहऱ्यावर. त्या रागाचं काय, लहान आहे परी आणि तिच्या मनात माझ्याबद्दल राग असणं साहजिकच आहे. पण खरं सांगू, तिचा आनंद माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा आहे प्रथम. बास आता, आज तुम्ही माझ्यासाठी एवढं केलत ना, मग आता मी तुमच्यासाठी काहीतरी करायचं ठरवलं. काय 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 करायचं ठरवलं? काय काय? तुमचा फेवरेट तांबडा पांढरा रस्सा. काय झालं? तुम्ही तांबडा पांढरा रस्सा तुम्ही करणार? नाही नाही नाही, मी नाही हो, मी फोन करून ऑर्डर केलाय असं म्हणाले मी. असं होय, मी तोच विचार केला, म्हटलं तांबडा पांढरा रस्सा तुमच्या हातचा म्हणजे पोटाच. काय म्हणाल? काय म्हणाल? अरे चा, तुमच्या हातचा तांबडा पांढरा रस्सा खायला मिळणार नाही. अरे देवा, असं ऐकलंय मी. आधीच सांगून ठेवते, उगाच चॅलेंज करू नका. मला मनाशी ठरलं ना तर काही करू शकते मी. मग तो अगदी तुमच्या पद्धतीचा तांबडा पांढरा रस्सा का असेना, समजलं? अहो तुम्हाला कोण चॅलेंज करणार? वाघिणीच्या जबड्यात हात घालायची हिंमत असते का कोणाची? जा तू फ्रेश होऊन ये, मग आपण गप्पा मारू. ओके जा. या बाईचा फोन उचलायची अजिबात इच्छा नाही हा माझी. अहो ठीक आहे, घ्या ना फोन.
मायेबरोबर परी पण असेल ना कदाचित कदाचित परीला बोलायचं असेल काहीतरी बोल हॅलो मी डिस्टर्ब तर नाही ना केलं तुला हो हा नाही बोल आता हे विचारायला फोन केलास का एक विचारायचं होतं काही नाही अरे परी इथे आल्यापासून खूप खुश आहे मूड खूप चांगला आहे तिचा म्हणून म्हटलं थँक्यू म्हणावं हो असणारच कारण ती तिच्या लोकांमध्ये होती ना हो अरे सांगितलं तिने मला सगळं आणि तिचा एवढा चांगला मूड आहे तो तसाच राहावा असं मला वाटत सो म्हणून मी विचार करत होते की आज आपण सगळे डिनरला जाऊया का डिनरला आपण सगळे दादा हो म्हणून टाका जाऊया ना सगळे हो जाऊ जाऊ आपण पण काय हे अचानक काय डोक्यात आलं तुझ्या का काही विशेष असावं लागत का आपण सगळे नाही का जाऊ शकत मी पण आई आहे ना तिची नाही जाऊ शकतो का आपण काहीच प्रॉब्लेम नाही मला आनंदच झाला उलट हे तुझ्या डोक्यात आलं हे बघून हो अरे अरे तिचा मूड इतका चांगला आहे ना खूप खुश आहे ती आणि काय तिथून आल्यापासून बाबांचं खूप कौतुक ऐकते मी बाबांनी हे केलं बाबांनी ते केलं म्हटलं इतका चांगला मूड आहे तर तो अजून लाईटन अप करावा अजून एक सरप्राईज जाऊया बर ऐक ना तू माझ्या इथे गाडी घेऊन येशील का नाही काय ना माझी गाडी बिघडली हो काहीच प्रॉब्लेम नाही आम्ही 15 मिनिटात निघतो आणि हो ऐक नेहाला घेऊन येऊ नकोस प्लीज प्रताप तुला माहितीये ना परीला नेहाचा किती राग येतो ते आय डोंट वॉन्ट टू स्पॉइल हर मूड ओके चल मी वाट बघते लवकर बाय माया प्रताप हा ड्रेस घालू का मी हा परीचा फेवरेट ड्रेस आहे अहो ताराराणी चौकातून आम्ही दोघे एकत्र गेलो होतो ना तेव्हाच घेतला होता तिने चूज केला होता तिची चॉईस आहे मला बघा आता काही बोलू नका प्लीज 15 मिनिटात लगेच निघायचं ना सगळं सावरायचं बाकी हो उशीर होईल आपल्याला आणि हो एका गाडीत ना परीला तुमच्या शेजारीच बसवा मी बसेल माया बरोबर मागे चालेल मला ऐका ना मला खूप महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी काय झालं मायाच असं म्हणणं आहे की आम्ही तिघांनी डिनरला जावा अहो मग तेच तर म्हणते मी आपण तिघांनी ओ म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की परी ऑलरेडी तुमच्यावर रागवली आहे तर ते तुम्ही आल्यानंतर तिचा मूड स्पॉइल होईल आता मूड चांगला आहे नाही समजू शकते मी बरोबर आहे तिचं म्हणणं परीचा राग गेलेला नाही आहे ना अजूनही ठीक आहे हरकत नाही अहो आपल्या दोघांपैकी कोणीतरी गेलं ना म्हणजे बस आहे ते जास्त महत्वाचं मी नाही आले तर काय झालं तुम्ही जा नक्की हो नक्की परीचा आनंद सगळ्यात जास्त महत्वाचा आहे माझ्यासाठी आणि मी नाही वाईट वाटून घेणार खरंच मी समजून घेईन माझ्या बाळाला पण तुम्ही जावा नक्की आय एम सॉरी तुमच्यासाठी काही आणू साठी माझ्या परीची स्माईल घेऊन यार प्लीज थँक्यू नेहा तुम्हाला आत्ता परीला भेटावंसं वाटतंय ना नाही हो मी खरंच हो किंवा नाही एवढं सांगा ना हो किंवा नाही हो ऐका मी एक काम करतो आता मी आत्ता मायाकडे जातो ती नेमकी कुठल्या हॉटेलला जाते ही जरा माहिती काढतो आणि ऍड्रेस पाठवतो तुम्हाला तुम्ही पोहोचा नाही नाही ऐकून घ्या शांतपणे ऐकून घ्या
असं सांगूच नका ना की तुम्ही परीला भेटायला आलात. तुम्ही सांगा की तुम्ही तुमच्या मैत्रिणीला भेटायला आलात आणि अचानक परी भेटली. एवढा अभिनय तुम्ही कराल. परी आणि तुमची अचानक भेट घडवायची जबाबदारी माझी. नकळत सारी